नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कोकण आणि गावरान रेसिपी। आज आपण आलेलो आहोत अलिबाग कोळीवाड्यामध्ये। सुकी मच्छी कशी सुकवली जाते आणि त्यानंतर ती कशी पुढे पाठवली जाते ते पाहणार आहोत। चला तर मग आपण पाहू शकता इतके मोठे मोठे हे खळे असतात आणि ह्या आहेत वाकट्या, त्या अशा सुकवल्या जातात। खरं तर किती मोठ्या असतात आपण पाहू शकता, आपण पाहू शकता प्रत्येकाच्या घरासमोर या वाकट्या किंवा सुकट अशी ही वाळत घातलेली आहे। किती वाळू आहे। आपण आता पुढे जातो, इथे जे जाळ आहे ज्यामध्ये मच्छी पकडत असतात तो जो जाळ आहे ते सोडवण्याचं काम ते करतायत, आपण पाहूयात। बोटीची साफसफाई सुरू आहे, आपण पाहू शकताय किती छान व्ह्यू आहे। आपली सुकट आहे आणि आता ही कशी करतायत आपण पाहूयात। आधी हा सगळा मिक्स आहे, आता फक्त जवळा साफ करतायत, बघा फक्त। मिक्स का जाएगा जर जाएगा, ये जो है निवड़ना पड़ेगा, इसमें तो वापसी निकलेगा, कारवा निकालना पड़ेगा, टापा में अलग करना पड़ेगा, जो सूखेगा उसके बाद गोन में डालना पड़ेगा इसको, सब ऐसा करना पड़ेगा। अच्छा, आटे का सब ये सब जाएगा, अच्छा रहेगा बिकेगा, जो है पार्टी भी जाएगा, ऐसा है जो रहेगा बच्चे का अच्छा रहेगा तो चला जाएगा, नहीं तो ये जो है कांटे पे जाएगा। ओके, थोड़ा अच्छा होगा। हा पहा चांगला वाला जवळा, या छोट्या वाकट्या आहेत ज्यांना चूल माहिती आहे, त्या चुलीमध्ये आपण भाजून खातो त्या वाकट्या आहेत या छोट्या छोट्या।